आपण झाड कटायची माहिती घेणार आहोत की झाड कसे कट करायचे। आता या झाडांना जवळजवळ मागचे 4 महिन्यापासून कट केलेलं नाहीये आणि झाड जवळजवळ 2 फूट काही झाड 1.5 फूट अशी प्रत्येक फांदी ही 1.5 ते 2 फुटापर्यंत वाढलेली आहे आणि आपण बघू शकता की अगदी मस्त छान पैकी वाढलेलं झाड आहे। सर्व बाजूने फांद्या वाढलेल्या आहेत। आता याला जर कटाई करायची असली तर याची फांदी पाहून किती जाडी फांदी आहे त्यानुसार आणि त्याच्या उंचीनुसार आपण याची कटाई करायची। आता जशी ही फांदी अशी मजबूत आहे या हे झाड असं साधारणतः आपण या उंचीपर्यंत असे ठेवू शकतो। तर प्रत्येक डांग ही सारखीच उंची जी कापता येईल असं नाही, साईडच्या जे फांद्या येतात ते साईडच्या फांद्या थोड्याशा कमी उंचीच्या कापाव्या लागतील, पण प्रत्येक फांदी कापणे हे महत्वाचं आहे। प्रत्येक फांदी कापायची आणि थोडीशी कमी जास्त उंचीवरनं फांदी हे होऊ शकते। शक्यतोवर झाडाचा गोलाकार असा आकार येईल याच्यानुसार फांदी कापण्याचा प्रयत्न करायचा। आता आपण म्हणतो बरेचदा की शक्यतो 2 इंच किंवा 3 इंच फांदी कापावी, पण झाडाची जर बऱ्यापैकी वाढ झालेली असेल, फांदी जर चांगल्यापैकी वाढलेली असेल तर तुम्ही थोडीशी जास्तही कापू शकता, त्यामुळे फांद्या ह्या जाड बनतील आणि झाडाचा बुंदा पण हा चांगला जाड होईल। आणि ही जे कटिंग आहे ही वरच्यावर करायला पाहिजे। आम्ही जेव्हा या कटाईबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस आम्हाला असं आढळलं की नेटवर याच्याबद्दल कुठलीही माहिती उपलब्ध नाही आहे आणि त्यानंतर आम्ही स्वतः जे कटाई करणारे लोक होते त्यांच्याशी भेटून माहिती घेऊन हे कटाई करण्याचा म्हणजे आम्ही स्वतः कटाई करत आहोत। आणि कटाई करताना शक्यतोवर आतमध्ये जर काही छोट्या जर फांद्या असतील तर त्या दाटी करणाऱ्या फांद्या त्यांना काढून टाकलेलं चांगलं राहील, म्हणून आतमधून बघून घ्यायचं की जर दाटी करणाऱ्या फांद्या असतील तर त्या काढून घ्यायच्या आणि व्यवस्थित फांद्या राहतील याचा प्रयत्न करायचा। आता हे अगदी व्यवस्थित कटाई झालेली आहे या झाडाची, तुम्ही बघू शकता। आणि हे झाड आता किती हवा आली तरी जास्त काही हवा घेणार नाही आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हे झाड आता चांगलं जाड बनेल, बुंदा याचा चांगला जाडा बनेल। ओके, अशा टाईपची कटाई आपण केली पाहिजे।